नमस्कार मित्रांनो नियमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जलसंपदा विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी व्हॅकन्सी किती आहे मित्रांनो विशेषतः या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे परिमंडळमध्ये किती आहेत ओके या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये करणार आहे की पगार किती असणार आहे या पदासाठी लागणारी पात्रता काय असणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम काय सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार त्यामुळे मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा जलसंपदा विभागांतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी पदाची जाहिरात सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्याला तीन अकरा दोन हजार तेवीस म्हणजे तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून ओके ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे ओके आता मित्रांनो पाहूया आपण पुणे परिमंडळमध्ये किती फॅकेट्स आहेत तर टोटल आहेत बघा दोनशे त्र्याहत्तर या दोनशे त्र्याहत्तरपैकी जातनी आहे किती जागा आहेत बघा अनुसूचित जातीला आहेत सदोतीस त्यापैकी सर्वसाधारणला आहेत बारा महिलाला आहेत अकरा प्रावीण्यप्राप्त खेळाडूला दोन माजी सैनिकला पाच पदवीधर अंशकालीनला चार भूकंपग्रस्तला एक प्रकल्पग्रस्तला दोन नंतर अनुसूचित जमातीला एकूण सव्वीस आहेत या सव्वीस पैकी सर्वसाधारण आहेत आठ महिलाला आठ आहेत प्राप्त खेळाडूला एक आहेत माजी सैनिकला चार आहेत पद्युधर अंशकालीन कर्मचारीला तीन भूकंपग्रस्ताला एक प्रकल्पग्रस्तला एक नंतर आहे विझा म्हणजे मुक्त जाती गट अ साठी एकूण सात आहेत या सात पैकी सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला दोन आहेत प्राप्त खेळाडूला एक माजी सैनिकला एक पदवीधर अंशकालीनला एक आहे तर ब म्हणजे भटक्या जमाती गट ब साठी एकूण आहेत आठ तब सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला दोन आहेत प्राप्त खेळाडूला एक आहे माझी सैनिकला एक आहे पद्युधर अंशकालीनला एक आहे तर प्रकल्पग्रस्तला एक आहे ओके आता पाहूया ब ज क म्हणजे भटक्या जमाती गट क साठी एकूण आठ आहेत या आठपैकी सर्वसाधारणला तीन महिलाला दो दो दोन आहेत माजी सैनिकला एक आहेत पद्युधर अंशकालीन कर्मचाऱ्याला एक प्रकल्पग्रस्तला एक ब ज ड म्हणजे भटक्या जमाती गट डसाठी एकूण चार आहेत त्यापैकी सर्वसाधारणला दोन महिलाला एक आहे तर माझी सैनिकला एक आहे नंतर ई महा व इतर मागासवर्गीय ओबीसी कॅटेगरीला एकूण त्रेचाळीस आहेत या त्रेचाळीसपैकी सर्वसाधारणला चौदा महिलाला तेरा प्रावी्यप्राप्त खेळाडूला दोन माजी सैनिकला सात पद्यूधन अंशकालीन कर्मचारीला चार भूकंपग्रस्ताला एक प्रकल्पग्रस्तला दोन नंतर वी महाप्र विशेष मागास प्रवर्ग ओके विशेष मागास प्रवर्गाला बघा एकूण आहेत पाच त्यापैकी सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला एक आहे त्यानंतर माजी सैनिकला एक आहे तर पदवीधर अंशकालीनला एक आहे नंतर आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू साठी एकूणच सत्तावीस आहेत या सत्तावीसपैकी सर्वसाधारणला आहेत नऊ महिला एक आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडूला एक आहेत माजी सैनिकला चार आहेत पद्युदर अंशकालीन कर्मचारीला तीन आहेत प्रकल्पग्रस्तला दोन आहेत त्यानंतर ओपन कॅटेगरीला म्हणजे अ राखीवसाठी एकशे एक आठ आहेत त्यापैकी सर्वसाधारणला छत्तीस महिलाला तेहतीस आहेत प्राप्त खेळाडूला पाच माजी सैनिकला सोळा पदवीधर अंशकालीनला आहेत अकरा त्यानंतर भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त पाच तर अशा पद्धतीने टोटल दोनशे त्र्याहत्तर आहे तर पुणे परिमंडळमध्ये ओके आता पाहूया दिव्यांग प्रवर्गाला किती तर दिव्यांग प्रवर्गाला एकूण अकरा आहे अकरापैकी एल व्हीसाठी आहे तर तीन डी एच एचसाठी आहेत तीन ओ ए बी ए ओ एल बी एल डी डब्ल्यू ए यांच्यासाठी आहे तीन एस एल डी एम एम आय एम डी इन्वॉल्व्हिंग यांच्यासाठी आहे तर दोन पदे आहेत ओके तर अनाथासाठी आहे तर तीन पदे बघा ओके त्यापैकी संस्थात्मक दोन तर संस्थाबाह्य एक आहे आता मित्रांनो पाहूया हे जे पुणे परिमंडळमधल्या व्हॅकन्सी आहेत ओके तर पुणे परिमंडळमध्ये कोणते जिल्हे आहेत तर पहिला यायला पुणे जिल्हा नंतर सोलापूर यायला नंतर अहमदनगर म्हणजे तीन जिल्ह्यातील पदांचा समावेश याच्यामध्ये आहे ओके आता मित्रांनो पाहूया स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकी या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता व अनुभव काय लागणार आता बघा ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे म्हणजेच दहावी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे तसेच बघा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी म्हणजे बी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका आता बघा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी बीमधली कुठेतर सिव्हिल इंजिनिअरिंग असली पाहिजे ओके बॅचलर ऑफ इंजिनीअरिंगवाली किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डी सी दिले डिप्लोमा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं असणं आवश्यक आहे किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केलेली असावी आता समकक्ष अर्हता धारण केलेली कुठली बघा आता इथे बघा पदविकामध्ये कोणते दिली डिप्लोमामध्ये सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन किंवा ट्रान्सपोर्टेशनमधील पदविका किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील पदविका ओके ही समतुल्य तुमच्याकडे पात्रता आवश्यक आहे नंतर पदवी बघा पदवी काय म्हणतो बाबा उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विहित केलेली किंवा ग्राह्य समजण्यात येईल अशी पदविका तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ओके आता पाहूया मित्रांनो परीक्षेचं स्वरूप त्या अनुषंगिक सूचना काय ओके okay. आता परीक्षेचं स्वरूप बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी एकूण एक किती शंभर प्रश्न आहेत आणि गुण किती आहेत तर दोनशे आहेत म्हणजेच एक प्रश्न आहे दोन मार्कला वेळ किती आहे तर एकशे वीस मिनिटाचा आता आपण डिटेलमध्ये जाऊया थोडंसं मराठी संबंधित किती प्रश्न तर मराठी विषयावरती आहेत बघा पंधरा प्रश्न आहेत आणि गुण आहेत तीस नंतर इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न गुण आहेत तीस सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न आहेत पंधरा गुण आहेत तीस बौद्धिक संबंधित म्हणजेच रिझनिंग संबंधित आहेत पंधरा प्रश्न गुण आहेत तीस तसेच तांत्रिक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक प्रश्न टेक्निकल नॉलेजचे प्रश्न चाळीस आहेत आणि गुण आहेत ऐंशी अशा पद्धतीने शंभर प्रश्न आहेत आणि गुण आहेत दोनशे ओके आता मित्रांनो बघा परीक्षा शुल्क किती आहे तर खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीला एक हजार आहे मागासवर्गीय प्रवर्गाला नऊशे रुपये ओके तसेच माझी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही आहे ओके परीक्षा शुल्क नॉन परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे ओके आता मित्रांनो बघा अर्ज सादर करण्याचा सा कालावधी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता परीक्षेचा दिनांक व कालावधी यासंबंधी सूचना तुम्हाला एस ओ टी पी डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती मिळून जातील ओके चला तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्थापत्य अभियांत्रिकी पदाची सविस्तर अशी जाहिरात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ